पुढच्या बातमीकडे वळूयात. औरंगाबाद मध्ये भाजपकडून काढण्यात येणाऱ्या जल आक्रोश मोर्चाचे बॅनर शहरभर लावण्यात आलेत, मात्र या बॅनरवर नितीन गडकरी दिसत नसल्यानं राजकीय चर्चांना उधाण आलंय. औरंगाबाद मधल्या बॅनरवरून गायब झालेल्या नितीन गडकरींवरून शिवसेनेच्या नेत्यांनी भाजपला चिमटा काढलाय. भाजपातले काही नेते स्वतःला गडकरींपेक्षा मोठे समजायला लागलेत अशी टिप्पणी शिवसेनेच्या अंबादास दानवे यांनी केली आहे. औरंगाबाद मध्ये होत असलेल्या आजच्या जल आक्रोश मोर्चामध्ये भाजप आणि शिवसेनेचं बॅनर युद्ध रंगलेलं आपण पाहिलं होतं, मात्र दुसरीकडे भाजपच्या अनेक बॅनरवरती केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांचा फोटो आपल्याला पाहायला मिळत नाही. भाजपने आज आयोजित केलेल्या मोर्चाच्या सभास्थळापासून अनेक ठिकाणी बॅनरवरती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा फोटो आपल्याला पाहायला मिळत नाही. शहरातल्या औरंगाबाद शहरातल्या मी मुख्य चौकात आहे, आपण त्या ठिकाणी पाहू शकतो की अशा प्रकारचे हे बॅनर लावलेले आहेत. त्या बॅनरवरती पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह आणि जे पी नड्डा, याशिवाय केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे असतील, भागवत कराड असतील आणि स्थानिक आमदार सर्वांचे फोटो या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. मात्र या ठिकाणी नितीन गडकरींचा फोटो या कुठल्याही बॅनरवरती आपल्याला पाहायला मिळत नाही. आपण पाहू शकतो की शहरातली ही मुख्य बॅनर आहेत, त्या बॅनरवरती आपल्याला गडकरींचा फोटो या ठिकाणी दिसत नाही. साहजिकच आम्ही शिवसेना नेत्यांना याची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता शिवसेना आमदार अंबादास दानवे यांनी मात्र काही नेते आपल्याला स्वतःलाच मोठं समजत असल्यामुळे हे बॅनरवरती फोटो दिसत नसल्याचं म्हटलंय. मात्र केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा बॅनरवरती फोटो का नाही हा एक मुख्य प्रश्न आहे. त्याचं भाजप नेते आता नेमकं काय स्पष्टीकरण देतील हे पाहावं लागणार आहे. कॅमेरामन धनंजय दारुंटेसह रवी मुंडे, एबीपी माझा, औरंगाबाद. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.